मंद्रुप येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात रुग्णांचे पैसे लुटणाऱ्या एजंटांवर कारवाई करा असं निवेदन सावता सेना महिला संघटनेने पोलिसांना दिलं. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप इथं ग्रामीण रुग्णालयात गर्भवती मातेच्या नातेवाईकांकडून गावातील एजंटांनी डिलिव्हरीसाठी 6,000 रुपये घेतल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली होती. मंद्रुपच्या शासकीय ग्रामीण रुग्णालयात सर्व उपचार मोफत असताना रुग्णालयात खासगी एजंटांनी पैसे घेतल्याचं समजताच सावता सेना महिला संघटनेच्या जिल्हाध्यक्षा भारती नंदुरे यांच्यासह अन्य पदाधिकारी महिलांनी संबंधित एजंटाची चौकशी करून त्याच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी मंद्रुप पोलिसांकडं आणि मंद्रुपच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडं निवेदनाद्वारे केली. रुग्णांच्या नातेवाईकांचे पैसे नेमके गेले तरी कुठे, यामागे कोणकोण आहेत, त्या एजंटावर कारवाई होईल का आणि या घटनेची चौकशी होणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. सरकारी दवाखान्यामध्ये गरोदर महिलांसाठी मोफत उपचार आहे. 6,000 रुपये रमेश कुंभार यांनी घेतला आहे. 2 पेशंटांकडून 12,000 रुपये घेतलेला आहे आणि ते पैसे डॉक्टरांना दिले का स्वतः घेतला आहे त्याची चौकशी करावी. त्याच्यावर गुन्हा दाखल नाही झाल्यास आम्ही संघटनाकडून आंदोलन करणार आहे. सरकार दवाखान्या 1 पेशंट सिझरसाठी 6,000 रुपये तळगतार. हिंग माड यार्ड पेशंटू 12,000 रुपये तगोंडार. रमेश कुंभार तोंडानंदू हिंग निरूप बंदू माध्यमचं पोदाकार नम गेला तिळगाव. ಒನ್ನ ಕುಂಬಾರ್ ಒಬ್ಬನೇ ತೊಗೊಂಡನೋ ಏನು ಸರ್ಕಾರದ ಡಾಕ್ಟರ್ ಕಟ್ಕೊಂಡು ತೊಗೊಂಡನೋ ಹಿಂಗೆ ನಮ್ಗೆ ಏನು ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಇದ್ರ ಚೌಕಶಿ ಆಗಬೇಕು.